नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की दिनांक कांदा कापसाची पीक विमा भरपाई 8 दिवसात मिळणार आहे। शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत अशी मागणी आम्ही मालेगावकर विद्यागर संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे। भुसे यांनी 8 दिवसात कापूस व कांदा पिकाची पीक विमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले। अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो, कांदा कापसाची पीक विमा भरपाई 8 दिवसात मिळणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावा अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघ समितीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे। भुसे यांनी 8 दिवसात कापूस कांदा पिकाच्या पीक विमा भरपाई देण्यास सुरू केली जाईल असे आश्वासन दिले। गतवर्षी जानेवारी ते जूनपर्यंत भयानक दुष्काळ सावडा असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या। सुरुवातीला सर्व पिके जोमात असताना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे बाजरी कांदा मका इतर सर्व खरीप पिकाचे नुकसान झाले। नदी काठावरील गावामध्ये पिके अक्षरशः वाहून गेली। यात मुख्यतः मका कांदा डाळी ऊस द्राक्षे नगदी पिकाचा समावेश होता। शासनाने व कृषी खात्याने लागवडीनंतर उपलब्ध पिकाचे संरक्षण म्हणून पीक विमा काढण्याचे आवाहन केले। त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। तसेच बँकाने देखील कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज हप्ता पीक विमा रकमेसह भरून घेतला होता। सर्व पिके जोमात असताना सतत 2 महिने अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे सर्व पीक वाया गेली होती। नियमानुसार शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले होते। नुकसानीनंतर कृषी महसूल खाते तसेच विमा कंपनीने रितसर पंचनामे केले होते। मालेगाव, नानकर, देवळा, कळवण, सटाणा व इतर तालुक्यातील डाळिंब कांदा इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा प्रति हेक्टरी ठरवून दिल्याप्रमाणे रकमेचा रोख भरणा केलेला होता। परंतु पीक विम्याचे नियमित हप्ते भरूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत न करता यावर सोडून दिले आहे। काही ठिकाणी सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही हवामान खात्याच्या चुकीच्या नोंद दाखवत त्या तारखांना पाऊस कमी पडला होता असे दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे। पीक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निखिल पवार, प्राके एन आयर, देवा पाटील, प्रवार कुंदन चव्हाण, प्रभाकर शेवाळे, अविनाश निकम, बाळासाहेब शिरसाट, उदय रावडे, सुरेश देवरे आदींनी केले आहे। शासनातर्फे पीक विमा तात्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। त्यानुसार धान्य उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई अदा करण्यात आली आहे। पावसाळा सुरू होण्याअगोदर 15 दिवसाचा कालावधी उरला आहे। शेतकऱ्यांना या हंगामाच्या आज जर पीक विमा मिळाली तर पुढील हंगामासाठी थोडेफार भांडवल उपलब्ध होईल। कोरोनाचा संसर्ग वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे। त्यामुळे रब्बीच्या हंगामातील शेतमालाला बाजारपेठ मिळू शकली नाही, दर प्रचंड कोसळले, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले। अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदतीत हात देण्यासाठी तात्काळ पीक विमा भरपाई देणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण कांदा कापसाची पीक विमा भरपाई 8 दिवसात, शेतकऱ्यांची पीक विम्याचे पैसे त्वरित मिळवा अशी मागणी मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे। भुसे यांनी 8 दिवसात कापूस व कांदा पिकाच्या पीक विमा भरपाई देण्यास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा, कारण आनंदाची बातमी। जय हिंद, जय महाराष्ट्र।